बरडी पुलिस का कारनामा एक डॉक्टर को संचारबंदी का हवाला बताकर बरडी थाने में एक घंटे के लिए किया बंद। डॉक्टर ने ट्रैफिक पुलिस को बताया, मेरा जाना जरूरी है, मुझे छोड़ दो। पुलिस ने एक नहीं सुनी, डॉक्टर को 500 रुपए का चालान थमाया। डॉक्टर ने अपना पहचान पत्र दिखाने के बावजूद भी नहीं मानी पुलिस। प्राप्त जानकारी के अनुसार नागपुर अमरावती महामार्ग पर वाड़ी में डॉक्टर राहुल टौरे का वेलट्रीट मल्टी स्पेशलिटी अस्पताल है। डॉक्टर का निवास स्थान नंदनवन नागपुर में है। रोज की तरह वाड़ी अस्पताल में आ रहे थे पुलिस इंस्पेक्टर पोटे ने डॉक्टर राहुल टौरे को रोका। डॉक्टर ने पुलिस वालों को भी सभी प्रकार की जानकारी दी, अपना पहचान पत्र भी दिखाया, लेकिन पुलिस वालों ने असभ्य भाषा से डॉक्टर से बात की और बिना कोई कारण बताए 500 रुपये का चालान दिया। बरडी पुलिस स्टेशन के थानेदार राजपूत अपमानजनक भाषा में व्यवहार किया तो डॉक्टर का पहचान पत्र पुलिस द्वारा अपने पास जमा रखा। मी डॉक्टर राहुल ठवरे, वेलट्रीट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, अमरावती रोड वाड़ी। इथे मी लास्ट 4 वर्षापासन क्रिटिकल केअर युनिट झालो होतो आणि इमर्जन्सी रुग्णांना सेवा देत असतो। आज मी नेहमीप्रमाणे माझ्या राहत्या घरी नंदनवनवरून वेलट्रीट हॉस्पिटल वाडी इथे यायला निघालो असता मला बर्डी इथे चौकामध्ये मला ट्रॉफी वाहतूक पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांनी मला विचारपूस केली कुठून आले। मी सांगितलं नंदनवन एरियामधून आलो, वेलट्रीट हॉस्पिटलला जात आहे। तर त्यांनी मला विचारलं तुमची आय डी दाखवा। तेव्हा मी त्यांना मी माझी आय डी दाखवली, डॉक्टर असल्याचा पुरावा दाखवला। त्याच्यानंतरही त्यांनी मला तिथे थांबवून ठेवलं। त्यांना मी विचारलं की मला लवकर जायचं आहे, मी तुम्हाला आय डी दाखवलेली आहे, मला थांबायचं कारण काय आहे। त्याच्यावर त्यांनी आर्ग्युमेंट करून मला बोर्ड दाखवून अरे तुरे करून असे शब्दात बोलला। त्याच्यानंतर मी त्यांना बोललो, मला असे अरे तुरे करून अशा शब्दात का बोलताय, मी डॉक्टर्स आहे, डॉक्टरसोबत तुम्ही अशा पद्धतीने कसं बोलू शकता। तर त्यांच्या निरीक्षक म्हणून पोटे म्हणून होते, त्यांनी मला म्हटलं की तुम्हाला फक्त ते बोर्ड दाखवलं आहे, बोर्ड टाकले नाही म्हणे तुमच्यामध्ये, अशा घाणेरड्या आणि अश्लील शब्दात त्यांनी माझ्यासोबत बोलले। तेव्हा मी त्यांना म्हटलो अशा पद्धतीत बोलणं बरोबर नाही। तर त्यांनी माझ्यावर आर्ग्युमेंट करता असं तसं म्हणून उलट तेच माझ्यावर आर्ग्युमेंट करत होते। त्यांनी मला चालन फाडायला लावले। मी म्हटलं चालन कशाची, आर्ग्युमेंट करायचं नाही, चालन चुपचाप फाडा नाही तर अंदर कर देंगे, असे त्यांनी मला बोलले। तर मी चुपचाप घाबरून मी त्यांच्याकडून चालन फाडून घेतले। त्यांनी मला 500 रुपयाचे चालन टाकले। मग त्याच्यानंतर मी साहेबांना विचारलं, मी आता जाऊ का चालन फाडून झाली। त्यांनी म्हणाले की नाही, तुम्हाला 2 तास सीताबर्डी पोलीस स्टेशनला थांबावं लागेल। त्याच्यानंतर मला 2 सिपाही माझ्या गाडीत बसवून सीताबर्डी पोलीस स्टेशनला पाठवलं। सीताबर्डी पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तिथे वरिष्ठ निरीक्षक राजपूत साहेबांनी मला एकदम घाणेरड्या भाषेत बोलून मला तिथे बसवून ठेवलं। त्याच्यानंतर मी त्यांना विचारलं, मी आता तरी त्यांना म्हटलं साहेब असं असं झालं आहे, नाही म्हणे मला वरिष्ठांचे आदेश आहेत की तुम्हाला 2 तास बसवून ठेवायचे आहेत। म्हटलं काय केलं, डॉक्टरांना बसवून ठेवत आहे तुम्ही साहेब, तुम्ही असं केलं तर तुमचं पोलिसांवरचा लोकांचा विश्वास तुटून जाईल जर तुम्ही अशा पद्धतीने जर वागले तर। म्हणजे तुम्ही आय डी दाखवली नाही, ते एक काम करा साहेब, म्हटलं तुमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहे, सीसीटीव्ही फुटेजमध्ये माहीत पडून जाईल की मी तुमच्या हेड कॉन्स्टेबलला आय डी दाखवली की नाही। तर नाही मला आम्हाला आय डी पाहायची गरज नाही आहे आणि तुम्हाला सोडायचं पण नाही, अशा बोलल्यानंतर मी माझ्या काही वरिष्ठांकडून फोन केल्यानंतर त्यांनी मला 1 तासानंतर सोडण्यात आलं आणि माझी ओळखपत्र स्वतःकडे करून घेतलं त्यांनी। बस माझं एवढंच म्हणणं आहे साहेब की जर पोलीसच जर डॉक्टरांसोबत जर अशा पद्धतीने वागले तर सामान्य जनतेचं काय हाल आहे। पोलीस द्वारा डॉक्टर के साथ ऐसा बर्ताव किया गया तो आम जनता के साथ किस बर्ताव की उम्मीद रखेंगे। डॉक्टर के पहचान पत्र को भी पुलिस ने अपने पास जमा रखा है। इन बीसीएन के लिए वाड़ी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।